पाहुया पुढची बातमी बातमी आहे वर्ध्यामधून। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीदारांनी ठिय्या मांडलेला आहे। जमा राशी मिळाली नाही म्हणून ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। उनके रिटायरमेंट के हक के पैसे हैं जो आज तक 2008 में उनका रिटायरमेंट हुआ था, तो 2010-11 से लेकर आज तक के वहाँ बैंक में पैसे दिए, बट उन्होंने ना तो ब्याज दिया ना मुद्दल जो रकम है वो बैंक वाले हमें लौटा नहीं रहे हैं। कई बार यहाँ पर आकर प्रयास भी किया, यहाँ पर गए बैंक में मैनेजर से मिले, बट उनका कोई रिस्पॉन्स नहीं आ रहा है। तो हमारा इतना ही कहना है कि मतलब जो भी साथ में आए हैं उन सबका कहना है कि बुजुर्ग है और घर में पैसों की भी काफी जरूरत है। आम्हाला जे काही इन्शुरन्स आहे ते भेटन, तुम्ही बँक का बरं म्हणजे तुमच्या सोयीसाठी बँक तुम्ही का बरं चालू ठेवून राहिले? नाही नाही, नोकरीवाल्यांना तुम्ही 10-10 लाख रुपये कर्ज दिला आहे आणि आमच्या शेतकऱ्याचे स्वतःचे हक्काचे पैसे असून तुम्ही आम्हाला का देत नाही? ते एक तर आम्हाला इथं आत्महत्या करावं लागेल एखाद्या दिवशी। जर आता माझे वडिलांसाठी पैसे नव्हते तर आम्ही कुठून आणायचे? लोक आमच्या इथे म्हणजे ज्यांचे पैसे आहेत ते मरून राहिले, शेवटी आता आम्ही मरायला म्हणजे आमची वेळ आली आहे। आता का आमचे पैसे का आमच्या नातवाला द्याल का तुम्ही?